अशोक सोभे मित्रमंडळाच्या वतीने आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला. अशोक चोभे मित्रमंडळाच्या वतीने आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला. रुग्णवाहिकेची सेवा हीच काळाची गरज आहे असं प्रतिपादन आमदार अरुण काका जगताप यांनी व्यक्त केला. रुग्णवाहिकेची सेवा हे काळाची गरज बनली आहे. रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी मदत होत असते. धकाधकीच्या युगात देशभरात अपघातांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामध्ये मृत्यू दराचं प्रमाणही वाढलंय. यासाठी रुग्णालयाला तातडीची सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका काम करत असतात. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेक नागरिकांचे जीव वाचवण्याचं काम होतं. अशोक चोभे मित्रमंडळाच्या वतीनं रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली आहे. अशोक चोभे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सुरू केलेला सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन आमदार अरुण काका जगताप यांनी केलं. आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चोभे मित्रमंडळाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा शुभारंभ आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अशोक चोभे, माजी नगरसेवक सतीश बारसकर, योगेश ठुबे, दादासाहेब पांडुळे, गणेश आवटे, सागर नाईकवाडी, रवी आंबेकर, संतोष पवार, पियुष लोढा, भरतमामा पवार, दगडूमामा पवार, सचिन तुंगार, शरद मोरे, अर्जुन दळवी, राजेश जाधव, बाबू शेख, बबलू नरवडे, भरत रेपाटे, संदीप सुरवसे, सूरज भागवत, बबन मोरे, शिवाजीराव डोके, राजेंद्र एकाडे, राजेश भंडारी, प्राध्यापक माणिकराव विधाते, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते. अहमदनगर शहराचे विधान परिषदेचे आमदार काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी रुग्णांची जी रोडला गर्दी होती त्यानिमित्त मी काकांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रुग्णवाहिकेचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी काकांच्या हस्ते व अहमदनगर शहराचे सर्व आजी माजी नगरसेवक व सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तरी या ठिकाणी तालुक्याच्या वतीने कुठल्याही रुग्णाला कसल्याही प्रकारची इथून पुढे गैरसोय होणार नाही. काकांच्या वाढदिवसानिमित्त मी मोफत सेवा या ठिकाणी ठेवलेली आहे. तरी मी मला कोणीही कॉल केला तर त्या ठिकाणी काही जाईल एवढं बोलतो आणि थांबतो. आपल्या सर्वांचे लाडकं दैवत विधान परिषदेचे आमदार काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र अशोक चोबे यांनी नगर तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व रोडवरच्या होणाऱ्या घटनांना पाहून या ठिकाणी एक काकांच्या वाढदिवसानिमित्त एक ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा या ठिकाणी काकांच्या हस्ते आम्ही पार केला आहे. खऱ्या अर्थानं ही सेवा ही एकदम चांगली सेवा अशोकरावनी या ठिकाणी घेतली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी ही सेवा पूर्ण नगर तालुक्यातील लोकांसाठी एकदम मोफत ठेवलेली आहे. याबद्दल मी अशोकराव चोबे यांचं आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आभार मानतो. श्री अशोकरावजी चोबे साहेब यांनी आपल्या नगर शहराचे लाडके आमदार माननीय अरुण काका जगताप साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा ठेवला आहे याला माझ्या आणि आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आणि अशोक चोभे मित्रमंडळाच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन देखील. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी अशोकदादा चोभे यांनी रुग्णवाहिका मोफत दिली आहे त्याबद्दल मी अशोकदादा चोभे यांचे आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.